गगन के तले धरती का प्यार पले, खूपच सुंदर असा नैसर्गिक कान्हेरी लेणीचा परिसर. या परिसरातील लेणी क्रमांक 90 मध्ये आम्ही आमचे मित्र अजय आणि सूर्यकांत यांच्यासोबत आलेलो आहोत. इथे आम्हाला ढवळे साहेब थोडीशी अधिक अशी माहिती या लेणीबद्दल देतील. धन्यवाद जयभीम। आपण आज कान्हेरी बुद्धलेणी परिसरातील लेणी क्रमांक 90 मध्ये आलो आहे। 90 मध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ही बुद्धा गॅलरीची शिल्प अगदी सुंदर आणि मनमोहक दिसतात। यामध्ये बुद्धाचे शिल्प असेल, वेगवेगळी स्तूपाची सुद्धा शिल्प इथे आपल्याला आढळतात, वेगवेगळ्या प्रकारची स्तूप आहेत। विशेष म्हणजे नवद लेण्यामध्ये आपण आल्यानंतर विशेष काय मिळतं पाहण्यासाठी, तर बौद्धधम्म हा केवळ भारतात नव्हता तर पूर्ण जम्बूद्वीपात होता, आणि जम्बूद्वीपात असल्यामुळे या लेणीमध्ये व्यापारी पेठ होतं, एक विद्यापीठ होतं, भिक्षू संघ इथे मोठ्या प्रमाणात वावरत होता। आणि हे जे आपण पाहत आहे हे मुळात चीनचा शिलालेख आहे, चिनी भाषेतला, चिनी भाषेमध्ये लिहिलेला हा भारतातला पहिला शिलालेख आहे, आणि चिनी भाषा ही वरून खाली लिहिल्या जाते हे आपण पाहत आहे। खूप सुंदर असा लेणी क्रमांक 90 म्हटला आहे। आणि पुढे 90 लेणी क्रमांक मध्ये आल्यानंतर आतमध्ये सुद्धा बुद्धा गॅलरी असून वेगवेगळ्या भूमिकेत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवणार आहे, पण ती पूर्ण बुद्धा गॅलरी इथे आहे। विशेष म्हणजे या बुद्धा गॅलरीमध्ये अष्टवय शिल्प आणि दसवय शिल्प आहे। आपण कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये लेणी क्रमांक 2 मध्ये अष्टवय शिल्प पाहतो, पण इथे दसवय शिल्प आहे। पुढच्या मध्ये आम्ही तुम्हाला दसवय शिल्प दाखवू। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम।